नमस्कार, मी उत्कर्ष बोरा, महा24 न्यूज वर आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजची ठळक बातमी। ऑनलाइन डेटिंगच्या मोहजाळ्यात अडकून अनेकांची फसवणूक। ऑनलाइन डेटिंगच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातही एखादी सुंदरी यावी आणि आपण तिच्याशी कुछ गोष्टी कराव्यात असे स्वप्न पाहणारे अनेक तरुण व ज्येष्ठ व्यक्ती सायबर गुन्हेगारांच्या ऑनलाइन सापळ्यात अडकले असून त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे। गेल्या 15 दिवसात येथील सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाइन डेटिंगच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या 5 जणांनी तक्रारी दिल्या आहेत। ऑनलाइन डेटिंगच्या माध्यमातून तरुणी म्हणून जिच्याशी मैत्री आणि प्रेम होते ती प्रत्यक्षात तरुणी नसते तर तो एक पुरुष असतो। ब्लॅकमेलिंग सुरू झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या या फसवणुकीचा प्रकार निदर्शनास येतो। अशा स्वरूपाच्या फसवणुकीचे बळी ठरलेले नगर शहरातील व जिल्ह्यातील अनेक जण सध्या डिप्रेशनमध्ये आहेत। फसवणूक झाल्यांमध्ये महाविद्यालयीन तरुण, इंजिनियर, व्यावसायिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे। ऑनलाइन डेटिंगच्या माध्यमातून फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार हे राजस्थान व हरियाणा येथील असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे। ती तरुणी नसते, ऑनलाइन डेटिंगच्या माध्यमातून संपर्कात आलेली तरुणी ही मुळात तरुणी नसते तर तो फसवणूक करणारा सायबर गुन्हेगार असतो। डेटिंग ॲप, व्हॉट्सॲप, फेसबुक प्रोफाईलवर सुंदर तरुणीचा फोटो फक्त लावलेला असतो। पैशासाठी ब्लॅकमेलिंग सुरू झाल्यानंतर हा सारा प्रकार समोरील व्यक्तीच्या निदर्शनास येतो। अशी होते फसवणूक। अनेक तरुण अथवा ज्येष्ठ व्यक्ती एकाकीपण दूर करण्यासाठी ऑनलाइन डेटिंगचा पर्याय निवडतात। यासाठी इंटरनेटवर असलेले ऑनलाइन डेटिंग ॲप वेबसाईटवर अकाउंट ओपन करतात। अकाउंट ओपन होताच अनेक तरुणींचे मेसेज, फ्रेंड रिक्वेस्ट फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून यायला सुरुवात होते। यातील बहुतांशी फ्रेंड रिक्वेस्ट या सायबर गुन्हेगारांकडून आलेल्या असतात। मात्र खऱ्या खुऱ्या तरुणीनेच आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे असा समज होऊन संबंधित तरुण तिच्याशी चॅटिंग सुरू करतो आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते। त्यानंतर दोघांमधील ऑनलाईन संवाद हा प्रियकर प्रियसीसारखाच रंगतो। हा तिला भेटण्यासाठी बोलावतो, मात्र वेगवेगळे कारणे सांगून ती तिला भेटायचे टाळते। एक दिवस ती तरुणी या तरुणाला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून अश्लील हावभाव करते, यालाही तसेच अश्लील हावभाव करायला सांगते। हा पण कुठलाही विचार न करता ती सांगेल तसे हावभाव करतो। तरुणाने केलेले अश्लील हावभाव व्हॉट्सअप व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डर ॲपच्या माध्यमातून रेकॉर्ड करून सेव्ह केले जाते, तसेच त्याचे स्क्रीनशॉट काढले जातात। त्यानंतर हेच अश्लील फोटो या तरुणाच्या व्हॉट्सॲपवर टाकून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळले जातात। सदर माहिती श्री अरुण परदेशी, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर, सायबर तज्ज्ञ पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू, सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर मार्फत जनजागृतीसाठी वेबसाईटवर पोस्ट केलेली आहे। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पाहत रहा महा24 न्यूज अहमदनगर।